हॅलो एव्हरीवन, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्मार्ट रेसिपी मराठीमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहे रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन. चला तर मग ते सोप्या पद्धतीने कसे करता येईल रेसिपी स्टार्ट करूया. अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी स्मार्ट रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मंचुरियन बॉलसाठी लागणारे साहित्य मी ते डायरेक्ट बाउलमध्येच घेते. तर एक कप लागेल आपल्याला कोबी, हा अगदी बारीक कट करून घ्यायचा. तुम्ही चॉपरच्या मदतीने करून घ्या किंवा तुम्हाला हाताने कट करता येत असेल तर हाताने तुम्ही सर्व भाज्या ह्या कट करा, पण एकदम बारीक कट करा. तर हा एक कप घेतला आहे आपण. अर्धा कप गाजर, घेवडा घेतला आहे अर्धा कप, म्हणजेच फ्रेश बीन्स बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा, आणि बारीक कट केलेला कांदा तोसुद्धा लागेल आपल्याला अर्धा कप. भाज्या ह्या आपण आपल्या आवडीनिवडीनुसार करू शकतो. जर तुम्हाला बीन्स नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, दुसरी एखादी भाजी अर्धा कप वाढवून द्या. आता हे जे प्रमाण हे आपलं अगदी परफेक्ट आहे, ह्यानुसार तुमचे मंचुरियन कधीच चुकणार नाही, अगदी रेस्टॉरंट स्टाईल येणार. आता यामध्ये एक छोटा चमचा आपण मीठ टाकूया आणि ह्या भाज्या मिक्स करून 10 मिनटं ह्या बाजूला ठेवून देऊया. 10 मिनटं झालेले आहे. आता यामधलं आपण एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊ. खूप नाही पिळायचे हे आपल्याला, हलक्या हाताने आपल्याला पिळायचं. जे एक्स्ट्रा पाणी असेल ते आपल्याला काढून घ्यायचं, जास्त नाही, हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे फक्त. हे बघा एवढं पाणी आता मी हे काढून घेते. ह्या बाउलमध्ये आता सर्व या भाज्या मी परत टाकून घेतल्या. यामध्ये ॲड करते मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. चायनीज हे तिखटच खूप छान लागतं. बारीक कट केलेलं लसूण 1/2 टेबलस्पून आणि बारीक कट केलेलं आलं तेसुद्धा 1/2 टेबलस्पून. आता यामध्ये आपण टाकूया थोडंसं मीठ आणि थोडंसं अजिनोमोटो. तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा तिथला फ्लेवर, तिथले ते मंचुरियन खूप छान लागतात. काय त्याच्या मागचं रिझन असतं की ते अजिनोमोटो यूज करतात चायनीजमध्ये. आपण म्हणतो ते हेल्थवाईज चांगलं नाही आहे, ते नाही खाल्लं पाहिजे, पण डॉक्टर लोक सांगतातच ना साखर खाऊ नका, पण साखर खाणं लोक टाळतात का? खातातच. त्याच पद्धतीने अजिनोमोटो आपण कुठं रोज खातो, आपण कधीतरी खातो, आठवड्यातनं एकदा खाल्लं, दोनदा चायनीज खाल्लं तर काही इश्यू नाही आहे. तुम्ही जर रोज रोज चायनीज खात असाल आणि त्याच्यामध्ये जर अजिनोमोटो टाकत असाल तर मग आपण त्याला हेल्थवाईज चांगलं नाही असं म्हणू शकतो, पण कधीतरी खाल्ल्यावर काही हरकत नसते. ती जी रेस्टॉरंटमधली टेस्ट असते तर ती मेन टेस्ट असते ती अजिनोमोटोमुळे, म्हणून आपण ते ॲड केलेले. आपण हे पहिले सर्व मिक्स करून घेऊया. आता याला बाइंडिंग करण्यासाठी टाकायचं आपल्याला 2 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. मिक्स करूया. आपल्याला जर वाटलं की यामुळे जर बाइंडिंग नाही होते तर आपण यामध्ये परत मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहोत. पहिले आपण मिक्स करून बघायचं. हे बघा अजून लागणार आहे, कारण की बाइंडिंग होत नाही आहे, भाज्या ह्या मोकळ्या होऊराहिल्या आहे. आणखी मी 2 टेबलस्पून परत टाकून देते. आपण एकूण 4 टेबलस्पून मैदा आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे यामध्ये. आता मी हे सर्व पहिले व्यवस्थित मिक्स करते. हे बघा आता याचं बाइंडिंग होतं आहे का आपण पहिले बघूया. हे बघा किती छान बाइंडिंग झालेलं आहे. जर वाटलं असं की नाही होते बाइंडिंग तर आपण यामध्ये परत थोडं मैदा आणि थोडं कॉर्नफ्लॉवर परत वाढवू शकतो, जर व्यवस्थित बॉल बनत नसतील तर. पण आता बॉल बनतं ते. ह्या पद्धतीने मी आता सर्व बॉल बनवून घेते. आता ह्या बॉलची साईज तुम्हाला लहान, छोटे, मोठे, तुम्हाला जी साईज घ्यायची ती तुम्ही घेऊ शकतात. मी सर्व पहिले बॉल्स बनवून घेते. मंचुरियन बॉल रेडी आहे. एवढ्या बॅटरपासून आपले 17 ते 18 मंचुरियन रेडी होतात. आता मी हे 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवते. 1/2 तास झालेला आहे. आता आपण हे मंचुरियन बॉल्स तळून घेऊया. एका साईडला तेल पण गरम होतं आहे, तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे बॉल्स सोडूया.
मंचुरियन बॉल्स हे आपल्याला मीडियम टू हाय हीट वर तळायचे आहे. हा कलर आला का गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि व्यवस्थित हे तळून घ्यायचे. म्हणजे हे बॉल्समधून पण कच्चे नको राहायला. हा कलर आला की आपल्याला हे मंचुरियन बॉल्स काढून घ्यायचे. ह्याच पद्धतीने मी आता दुसरी बॅच तळून घेते. आता आपल्याला करायची ग्रेव्ही. यासाठी ही कढई घेतली आहे. यामध्ये एक मोठा चमचा म्हणजेच एक टेबलस्पून तेल टाकते. एक मोठा चमचा एक टेबलस्पून टाकायचं आपल्याला लसूण बारीक कट केलेला. हाफ टेबलस्पून आलं. 2 ते 3 हिरवी मिरची मिक्स करायचं. चायनीज म्हटलं की आलं लसूण आणि मिरची आलीच पाहिजे. यामध्ये जाईल 1/4 कप बारीक कट केलेला कांदा. एक 2 मिनटं आपण हे कांदा व्यवस्थित असा परतवलेला आहे. आपल्याला फक्त कांद्याचा कच्चापणा काढायचा आहे. त्याचा कलर नाही बदलायचा आहे. 2 टेबलस्पून कांद्याची पात. मी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतले. यामध्ये 1 कप पाणी टाकते. हे मिक्स करायचं आणि यामध्ये सोडून द्यायचं. यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला टाकायचं आहे सोया सॉस, काळी मिरी पावडर 1/2 TSP, अर्धा छोटा चमचा टाकायचा आपल्याला. यामध्ये टाकायचं आपल्याला ग्रीन चिली सॉस. आपल्याला चिली सॉस का नाही टाकायचं कारण की आपल्याला याचा कलर नाही बदलायचा आहे. खूप लाल होऊन जाईल. यासाठी आपण 1/2 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस टाकूया. 1/4 TSP अजिनोमोटो आणि थोडं मीठ. हे मिक्स करायचं व्यवस्थित. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये केचपसुद्धा टाकू शकतात. केचप जर टाकायचं म्हटलं तर 1/2 टेबलस्पून आपल्याला केचप लागतं. ज्याला केचप आवडत असेल त्यांनी केचप टाका. हे बघा ग्रेव्ही झालेली आहे. आता ह्या स्टेजला जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर काय करायचं, तुम्ही 1/2 कप पाणी आणि 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि 1/2 टेबलस्पून सोया सॉससुद्धा टाकायचा. म्हणजे तुम्हाला आणखी ग्रेव्ही भेटेल जर तुम्हाला भातासोबत जर मंचुरियन खायचे असतील तर. आता ही ग्रेव्ही आपली रेडी आहे. यामध्ये टाकते मी मंचुरियन बॉल्स. हे सर्व मिक्स करायचं. गॅस केला बंद. झाले आपले मंचुरियन रेडी. आता ही जी ग्रेव्ही बघता ते ना, ही सेमी ग्रेव्ही झाली. हिच्याहून पण तुम्हाला जर कमी ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1/2 कप पाणी ॲड करा. आता मी डिशमध्ये काढून घेते. झाले की नाही आपले मंचुरियन रेडी? कशी वाटली तुम्हाला ची रेसिपी? तुम्हाला जर मंचुरियनमध्ये ग्रेव्ही वाढवायची असेल तर ती कशा पद्धतीने वाढवायची ते मी तुम्हाला आज सांगितलंच आहे. आणि काहींचा असा प्रश्न असतो की अजिनोमोटो जर आम्ही टाकलं तर ते किती टाकायचं, याचं तुम्ही प्रमाणे सांगितलंय. तर मॅगी क्यूब्स टाकताना आपण 1 टाकतो. अजिनोमोटो जर टाकलं तर ते आपण मिठाचा जसं आपण स्वाद घेतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला अजिनोमोटो टाकायचं आहे. ज्या पद्धतीने आपण मीठ टाकतो ते, किंवा तुम्ही 1/2 अजिनोमोटो किंवा 1/2 मीठ टाकलं तरीही चालेल. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थांच्या रेसिपींसोबत.